नमस्कार। तर रेवतीज फूड कॉर्नरमध्ये आज आपण तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पिस्ता आईस्क्रीम। तर गर्मीचा सीझन चालू आहे, थंड खाण्याची इच्छा होते, तर आज आपण पिस्ता आईस्क्रीम तयार करूयात। तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीकडे वळूयात। तर त्यासाठी इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण सर्वप्रथम अर्धा लिटर दूध घेऊयात आणि आता दूध घेतल्यानंतर आपण गॅस ऑन करणार आहोत आणि ह्याला मस्त असं मीडियम टू हाय फ्लेमवर छान अशी उकळी काढून घेणार आहोत, जेणेकरून दूध जे आहे ते थोडंसं घट्टसर असं होईल। तर आता तुम्ही बघत असाल ह्याला उकळी येत आहे आणि वरती मस्त अशी साय देखील आलेली आहे। तर आता अजून आपण ह्याला 5 ते 7 मिनटं उकळी काढूयात, जेणेकरून दूध आहे ना ते अजून चांगलं घट्टसर असं होईल आणि जी पिस्ता आईस्क्रीम आहे ते खाण्यासाठी खूप सुंदर असं लागेल। तर आता आपण इकडे 5 ते 7 मिनटं दुधाला उकळी घेणार आहोत, तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी एक स्लरी तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे आपण अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे, त्या अर्धा वाटी दुधामध्ये आपण सर्वप्रथम 1 चमचा कॉर्नफ्लावर घालणार आहोत। तर कॉर्नफ्लावर ह्यासाठी घालायचं जेणेकरून जे आईस्क्रीम आहे ना ते असं घट्टसर असं तयार होतं आणि एकदम मलाईदार तयार होतं। त्यानंतर ह्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पार्ले बिस्किटचा चुरा घालणार आहोत, जेणेकरून एक मस्त फ्लेवर येतो आईस्क्रीममध्ये। आणि आता हे सर्व घातल्यानंतर आपण ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर हे आपण वेगळं मिक्स करायचं आहे, दुधामध्ये डायरेक्टली ॲड करायचं नाही आहे, कारण काय होतं ज्यावेळेस दूध उकळताना आपण ह्या त्यामध्ये ॲड केलं ना तर त्याच्या गुठळ्या तयार होतात, त्यामुळे आपल्याला हे सेपरेटली त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर आता आपली इकडे स्लरी तयार झालेली आहे आणि ते दूध देखील तुम्ही बघत असाल छान असं उकळलेलं आहे आणि एकदम थोडंसं घट्टसर असं तयार झालेलं आहे। तर कढईला जो साईडचा पोर्शन लागलेला आहे तो आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे, कारण की त्याचा जो घट्टसर असा मलाईचा फ्लेवर आहे ना तो आईस्क्रीममध्ये उतरतो आणि आईस्क्रीम खायला खूप मस्त असं लागतं। आता आपण ह्यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहोत, तर तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर कमी जास्त देखील करू शकता। तर आता साखर आपण छान अशी दुधामध्ये विरघळून घेऊयात। तर साखर विरघळल्यानंतर आता आपण ह्यामध्ये 1 चमचा पिस्ता इसेन्स घालणार आहोत, कारण की आता आपण पिस्ता आईस्क्रीम तयार करतो आहे त्यामुळे पिस्ता इसेन्स आपण यूज केलेला आहे। त्यानंतर आता आपण ह्यामध्ये चिमूटभर ग्रीन फूड कलर यूज केलेला आहे, जेणेकरून कलर खूप सुंदर दिसतो आईस्क्रीमला। त्यानंतर पिस्त्याचे काप देखील आपण ह्यामध्ये घातलेले आहेत। आता हे छान असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून इसेन्स आहे, कलर आहे, ते मस्त असं ह्या दुधामध्ये उतरेल। त्यानंतर आपण ह्यामध्ये जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं, म्हणजेच जी स्लरी आपण तयार करून घेतलेली होती कॉर्नफ्लावरची, बिस्किटाची आणि दुधाची, ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत। तर एका हाताने आपल्याला घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला कंटिन्युअसली स्टर करायचं आहे, जेणेकरून काय होतं त्याची गुठळी तयार होत नाही आणि मस्त असं मिश्रण तयार होतं। आता ह्याला आपण 5 ते 7 मिनटं उकळी काढून घेणार आहोत, जेणेकरून एकदम दाटसर असं मिश्रण तयार होईल। तर आता आपण सर्व इन्ग्रेडियंट्स ह्यामध्ये ॲड केल्यानंतर ह्याला मी अजून 7 ते 8 मिनटं छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि दूध देखील तुम्ही बघत असाल एकदम दाटसर आणि एकदम घट्टसर मलाईदार झालेला आहे। तर आता आपण ह्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी उकळी आणलेली आहे मिश्रणाला, हाय फ्लेमवर उकळी आणायची नाहीतर काय खाली जे मिश्रण आहे ते लागू शकतं कढईला, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर उकळी आणायची आहे आपल्याला। आता बघत असाल तुम्ही एकदम दाटसर मलाईदार क्रीमी असं ह्याचं टेक्स्चर दिसत आहे किंवा कलरसुद्धा खूप सुंदर असा दिसत आहे आणि एकदम दाणेदार असं इथे आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला रूम टेम्परेचरवर ह्याला थंड करून घ्यायचं आहे। आता इथे मिश्रण छान थंड करून घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवर। आता एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ह्याला ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातली जी हवा आहे ती बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला एकदम एअरटाईट प्लास्टिक डब्यामध्ये किंवा कोणत्याही तुमच्याकडे डबा अवेलेबल असेल त्यामध्ये हे सेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। तर आता आपण सर्व मिश्रण ह्या डब्यामध्ये ओतूयात। आणि ह्याला आपल्याला फ्रीजमध्ये 10 ते 12 तासासाठी तरी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून मस्त असं आईस्क्रीम तयार होतं आणि खाण्यासाठीही खूप मस्त असं लागतं। वरतून थोडंसं पिस्त्याचे काप घालूयात आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात।
आता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि आता 10 ते 12 तास देखील झालेले आहेत आणि आईस्क्रीमसुद्धा तुम्ही बघत असाल एकदम मस्त आणि कलर देखील एकदम सुंदर असा दिसत आहे. आता रूम टेम्परेचरवर ह्याला आपल्याला 5 मिनटं तरी थोडंसं सेट होऊन द्यायचं आहे जेणेकरून मस्त असं लगेच ते अलगद असं डब्यातून बाहेर येतं. आता तुम्ही बघत असाल मस्त टेक्स्चर तर दिसतच आहे सुंदर आणि एकदम दाणेदार मलाईदारसुद्धा त्याचं बाहेरचं जे कवर आहे ते दिसत असेल तुम्हाला. आता तुम्हाला पाहिजे तशा टाईपमध्ये तुम्ही ह्याचे काप करू शकता. खायला तर एकदम सुंदर असं लागतं हे आईस्क्रीम. आणि जर तुम्हाला ही आजची एकदम सोप्या पद्धतीची आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.